108 रुग्णवाहिका सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 108 रुग्णवाहिका अपघातस्थळी वेळेवर हजर होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. असाच एक प्रकार पैठण तालुक्यातील मावसगावान येथे घडला आहे. तालुक्यातील मावसगावान येथे वयोवृद्ध महिला दगडाबाई केशवराव साळवे यांना घरगुती पाळीव गायीचे शिंग लागल्याने मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय गोरे यांनी दिला होता. मात्र 108 रुग्णवाहिका ही तब्बल 2 तास उशिरा आल्याने आजींची तब्येत मोठ्या प्रमाणावर खालावली होती. त्यामुळे नातेवाईकांच्या वतीने खासगी रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. 108 रुग्णवाहिका सेवा विस्कळीत होत असून नातेवाईकांच्या वतीने उशिरा आलेल्या रुग्णवाहिकेला संतप्त प्रतिक्रिया देत परत पाठवण्यात आले आहे. मावसगावांचे हे जे आता आपल्या समोर पेशंट गेले जे खासगी रुग्णवाहिकेतून गेले या संदर्भात आपली काय काय माझ्या माहितीप्रमाणे 6:30-5:30 108 त्यांनी कॉल केला होता. त्याच्यावरून त्यांनी गाडी पण जेलच्या तिथे आहे त्यांनी असं त्यावरून सांगितलं. त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा फोन केला तर त्यांनी सांगितलं की ऍक्सिडेंट पेशंट येऊन इकडे येतो. असं करून त्यांनी 1-1.5 तास विलंब केलेला. त्याच्यामुळे आमच्या पेशंटला खासगी रुग्णवाहिकेमध्ये शिफ्ट करावं लागलं. आपलं जे मावसगावांचं पेशंट होतं त्याला काय इंजुरी होते? त्याला गायीने शिंग मारलेलं आहे पोटामध्ये. जास्त इंजुरी होती आणि त्याला रुग्णवाहिकेची खरंच गरज आवश्यकता होती. त्यासाठी त्याला औरंगाबाद घाटीला रेफर करायचं होतं. बरं, आपल्या रुग्ण कल्याण समितीचे आपण सदस्य आहात, आपण यावर काय करणार आहात? याच्यावर आम्ही 108 पुण्याच्या ब्रँचला तिथे आम्ही तक्रार करणार आहे. त्यांचं नेहमीच 108 ॲम्ब्युलन्स वेळेवर सुविधा मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आंदोलन करणार आहे. त्यांनी तत्काळ दुसरा ड्रायव्हर या ठिकाणी आवलं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. इथं DMICमुळे दररोज छोटे मोठे अपघात होत असतात. त्यासाठी इथं 24 तास 108 ड्रायव्हर आवश्यक. रवींद्र गायकवाड, MCA न्यूज, बिडकीन, पैठण.